अरे तात्या, या या बसा। एक ग्लास दोन तीन वेळा नीट धुऊन दे रे। ए तू काय शेगडी चालू ठेवली आहे, गॅस कशाला वाया घालवतो माझा? हा गॅस वाचायचं बरोबर कळलं, पण पाण्याची फिकीर नाही। अरे गावात घरोघरी नळातून पाणी यायला लागले हे खरं आहे, पण ते पाणी रोजच्या रोज यायला हवं ना। म्हणजे? अरे पाण्याच्या एकेका थेंबासाठी किती हाल सहन केले ते आमचा आम्हाला माहित। पाणी जपून वापरा तुम्ही पण। वय वय। जलजीवन अभियाना अंतर्गत संपूर्ण ग्रामीण भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहेच, पण हेच पाणी कायमस्वरूपी मिळत राहण्यासाठी पाण्याचा योग्य तो वापर करणं, तसंच पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे अनेक विषय या अभियानात आहेत, हे पण ध्यानात ठेवा। हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। नवी मुंबईतील दिघा ईश्वरनगर येथे नुकताच बाळासाहेबांची शिवसेना आणि इंद्रावती हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नवी मुंबईतील दिघा ईश्वर येथे आज शिबिराचे आयोजन केले होते। यावेळी मोफत ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, चेकअप करण्यात आले। दिघा येथे आयोजित शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत जवळपास 200 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला। यावेळी सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शुभांगिताई गवते यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला। माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि माझ्या वाढदिवसानिमित्त इंद्रावती हॉस्पिटलामार्फत हेल्थ चेकअप राबवण्यात आला आहे। हे उपक्रम आम्ही दरवर्षी राबवण्यात येतो, त्यामुळे आम्हाला इकडच्या लोकांचा भरपूर उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळतो। या हेल्थ चेकअपमध्ये आम्ही ब्लड टेस्ट आहे, डोळ्याची तपासणी आहे, कर्करोग तपासणी आहे, ECG असे भरपूर तपासण्या यामध्ये आम्ही करवण्यात येत आहोत। आम्ही ईश्वरनगरच्या तसेच सर्व इथल्या रहिवाशांना मी खूप खूप आभार मानते, त्यांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला त्याबद्दल। आज श्री माननीय श्री आमचे हिंदुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आणि इथल्या स्थानिक नगरसेविका शुभांगी गवते यांचा वाढदिवस आणि दोन्ही वाढदिवसानिमित्त आज विविध सामाजिक उपक्रम आम्ही संपूर्ण दिघा परिसरात ठेवले आहेत। त्यापैकी आजचा ईश्वरनगर येथे फ्री हेल्थ चेकअप कॅम्प आणि त्या कॅम्पमध्ये ECG, शुगर, ब्लड तसे विविध तपासणी इथे करण्यात येत आहेत। असे आम्ही विविध सामाजिक उपक्रम नेहमी राबवत असतो। ईश्वरनगर हे आमचं घर आहे आणि इथे इथल्या लोक आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला जे करता येईल ते प्रत्येक आम्ही प्रयत्न करत असतो। नगरसेवकाबरोबरच आपले जे सामाजिक कर्तव्य आहे ते सुद्धा पार पाडलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा कॅम्प इथे आयोजित केलेला आहे। आज या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने शिष्यवृत्ती जी जाहीर केली आहे त्यासाठी 0 बॅलन्स अकाउंट ओपन करणे, मुलांचे ऑनलाईन फॉर्म भरणे हा सुद्धा कॅम्प इथे चालू आहे। असे विविध उपक्रम आज आम्ही इथे करत आहोत। असे प्रचंड प्रमाणात ईश्वरनगरच्या लोकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आहे आणि खरोखरच काही लोकांनी ज्येष्ठ मंडळींनी आभारसुद्धा मानले, कारण शुगर चेकअप असेल, BP चेकअप असेल या सामान्य तपासण्या आहेत, परंतु सामान्य तपासण्या जरी असल्या असेल तर त्यांना व्याधी आहेत की नाही ह्या तपासण्यातून कळतं आहे आणि त्यामुळे लोकांना याचा खूप मोठा फायदा आला आणि खूप शेकडो लोकांनी या कॅम्पचा लाभ घेतला। आतापर्यंत 200-300 लोकांचं चेकअप इथे झालेलं आहे। धन्यवाद। मी सर्व ईश्वरनगरतर्फे स्थानिक नगरसेविका शुभांगी गवते यांना वाढदिवसाच्या तुमच्या सर्वांचे श्रद्धास्थान मार्गदर्शक हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जी आम्हाला शिकवण होती, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याच माध्यमातून आज या प्रभाग क्रमांक 2 माजी नगरसेविका शुभांगिताई गवते यांचा वाढदिवस आणि उद्या सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, त्या दोघांचं औचित्य साधून या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये मेडिकल चेकअप कॅम्प, मुलांचे शिष्यवृत्तीचे फॉर्म, 0 बॅलन्स अकाउंट अशा विविध सामाजिक उपक्रमांचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। आणि हे आयोजन करत असताना आम्हाला आमच्या येथील सर्व स्थानिक आमचे सहकारी पदाधिकारी आमचे मार्गदर्शक या सर्वांची साथ लाभलेली आहे आणि हे सर्व करण्याचं प्रोत्साहन जे आम्हाला मिळतं ते आमचे मार्गदर्शक आमचे बंधू जगदीशजी गवते साहेब यांच्या मार्गदर्शकाने खालीच आम्ही हे कामं करत असतो। आणि वाढदिवस हे आमचं फक्त निमित्त असतं, आम्हाला लोकांच्यापर्यंत समाजकार्य करण्यासाठी पोचायचं असतं, त्याला आम्ही निमित्त शोधतो आणि असे निमित्त शोधूनच आम्ही हे कार्यक्रम करत असतो।
आणि या कार्यक्रमाला या नगरातील बहुसंख्य नागरिकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल नागरिकांचे मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या शुभंगीताई गवते यांना या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मधील समस्त शिवसैनिक नागरिक महिला भगिनी यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि ईश्वराकडे प्रार्थना करतो की त्यांना असंच सामाजिक कार्य करण्यासाठी आरोग्यदायी जीवन देव। धन्यवाद। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।